नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या पाच धडाकेबाज निर्णय सत्तावीस फेब्रुवारीपासून लागू आजच्या काही मिनिटांपूर्वीच्या बात ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होईल रशिया हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक आणि नैसर्गिक वायू निर्यात करणारा देश आहे भारत या दोन्ही गोष्टी आयात करतो अशा परिस्थितीत आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील बहुतेक कोरोना निर्बंध हटविण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली तथापि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अंतिम मान्यतेनंतर याबाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे कोरोनाची परिस्थिती बघून निर्बंधाबाबतचा निर्णय जिल्हा समिती करेल हॉटेल चित्रपटगृहे जिम स्पामध्ये पन्नास टक्के उपस्थितीची मर्यादा सध्या आहे ती पूर्णतः हटवली जाईल अशी शक्यता आहे विवाह समारंभासाठी असलेली दोनशे लोकांच्या उपस्थितीची अट शिथिल केली जाईल वा पूर्णतः उठवली जाऊ शकते मुख्यमंत्री टास्क फोर्सची चर्चा करून त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे त्यानंतर बघा एस टी महामंडळाच्या विलिनीकरणावरून आझाद मैदानावर गेल्या तीन महिन्यांपासून संपकरी एस कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत एस टी विलीनीकरण संदर्भात सुनावणी असल्याने मोठ्या प्रमाणात एस टी कर्मचारी आझाद मैदानावर एकत्र आले आहेत मात्र न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलल्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले आहेत एस टीच्या कर्मचाऱ्यांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात येत आहे याबाबत एस टी कर्मचाऱ्यांना प्रतिक्रिया विचारली असता तर वकील गुणरत्न सदावर्ते आल्याशिवाय आम्ही माध्यमांना प्रतिक्रिया देणार नाही अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे त्यानंतर बघा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दीड तास अगोदर केंद्रावर पोहोचायचे आहे म्हणजे साडेनऊ वाजता विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे यावेळी विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाईल जर विद्यार्थ्यांच्या आरोग्य संबंधित झाली तर काय निर्णय घ्यायचा हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही या संदर्भात संबंधित केंद्र निर्णय घेईल दरम्यान आता विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा असल्यामुळे त्यांना परीक्षेपूर्वी या परीक्षेला सामोरं जावे लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक भारतीय युक्रेन मध्ये अडकले आहेत या नागरिकांना विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत हंगेरी पोलँड रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येणार आहे या संदर्भात युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आली आहे